हॅलो एवरीवन, वेलकम. सो स्टुडंट, आज आपण शिकत आहोत वर्ग 10वीमधील लेसन वर्ल्ड हेरिटेज. तर या लेसनमधील पहिला भाग हा आपण याआधी एका व्हिडिओमध्ये बघितला आहे. यातील दुसरा भाग म्हणजे पुढचा भाग हा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला लेसनला सुरुवात करूया. बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. एखादी साईट, एखादं स्थळ, त्याला जर वर्ल्ड हेरिटेज साईटच्या लिस्टमध्ये जायचं असेल किंवा समाविष्ट व्हायचं असेल तर त्याला काय काय क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो, कोणते कोणते निकष पूर्ण करावे लागतात ते आपण आता बघणार आहोत. देअर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. वर्ल्ड हेरिटेज साईट बनायचं असेल तर 5 स्टेप्स असतात, 5 स्तर असतात, त्यातून ते पूर्ण करावे लागतात, त्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. द फर्स्ट ऑफ विच इज फॉर अ कंट्री ऑर स्टेट पार्टी टू टेक अन इन्व्हेंटरी ऑफ इट सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साईट. सगळ्यात आधी जी कंट्री आहे म्हणजे जो देश आहे किंवा स्टेट आहे म्हणजे एखादं राज्य आहे, एखादा प्रदेश आहे, तर त्यांना काय करावं लागतं तर एक इन्व्हेंटरी म्हणजे एक यादी तयार करावी लागते ऑफ इट सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साईट. सिग्निफिकंट म्हणजे लक्षणीय, कल्चरल अँड नॅचरल साईट म्हणजे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक स्थळं. तर त्यांची जे लक्षणीय सांस्कृतिक किंवा नैसर्गिक स्थळं आहेत त्यांची एक यादी तयार करावी लागते. हे सगळ्यात पहिली स्टेप. दिस इज कॉल्ड अ टेंटेटिव्ह लिस्ट. त्यालाच आपण टेंटेटिव्ह लिस्ट म्हणजे तात्पुरती यादी असं म्हणू. अँड इट इज इम्पॉर्टंट बिकॉज नॉमिनेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट विल नॉट बी कन्सिडर्ड अनलेस द नॉमिनेटेड साईट वॉज फर्स्ट इन्क्लुडेड ऑन द टेंटेटिव्ह लिस्ट. आणि ही साईट, ही जी लिस्ट आहे टेंटेटिव्ह लिस्ट, इट इज इम्पॉर्टंट, ही खूप महत्त्वाची आहे. का बरं? कारण जे नॉमिनेशन्स असतात टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट विल नॉट बी कन्सिडर्ड, ते आपण कन्सिडर केल्या जाणार नाही जर इट वॉज फर्स्ट इन्क्लूड ऑन द टेंटेटिव्ह लिस्ट, जर ते टेंटेटिव्ह लिस्टमध्ये नसतील. म्हणजे एखादा स्थळ, एखाद्या स्थळाचं नाव हे जर टेंटेटिव्ह लिस्टमध्ये नसेल तर ते वर्ल्ड हेरिटेज साईटच्या जे लिस्ट आहे त्यामध्ये नॉमिनेट केल्या जाऊ शकत नाही, त्याचं नामांकन होऊ शकत नाही, म्हणून ते महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट साईट फ्रॉम देअर टेंटेटिव्ह लिस्ट टू बी इन्क्लुडेड ऑन अ नॉमिनेशन फाईल. त्यानंतर ज्या कंट्रीज असतात, देश असतात, ते त्या टेंटेटिव्ह लिस्टमधील ज्या साईट्स आहेत त्याचं नॉमिनेशन हे वर्ल्ड हेरिटेज साईटसाठी करू शकतात. द थर्ड स्टेप इज अ रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल बाय 2 ॲडवायझरी बॉडीज. थर्ड स्टेप अशी आहे की 2 ॲडवायझरी बॉडीजकडून, म्हणजे 2 संस्था असतात, त्यांच्याकडून हे जे नॉमिनेशन्स आहेत म्हणजे हे जे नामांकन आलेले आहेत विविध स्थळांचे, यांचं रिव्ह्यू केल्या जाते, पडताळणी केल्या जाते. त्यामध्ये असते कन्सिस्टिंग ऑफ द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट. त्यात एक संस्था आहे जिचं नाव आहे इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट अँड वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन. आणि सेकंड आहे वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन. हू देन मेक्स रिकमेंडेशन टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. आणि त्यानंतर ते ह्या ज्या 2 संस्था आहेत ह्या त्यांची रिव्ह्यू करतात, पडताळणी करतात नावांची, आणि त्यांचं रिकमेंडेशन करतात वर्ल्ड हेरिटेज कमिटीला. म्हणजे ते नामांकनं जे आहेत त्याच्या शिफारसी हे वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडे ते पाठवतात. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट वन्स अ इयर टू रिव्ह्यू दिस रिकमेंडेशन. आता ही जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे, कमिटी म्हणजे काही लोकांची एक एक संस्था म्हणू आपण, तर किंवा ग्रुप, तर ही जी कमिटी आहे वर्ल्ड हेरिटेज कमिटी, तिची मीटिंग ही वन्स अ इयर म्हणजे वर्षातून एकदा होते. त्यात ते काय करतात, टू रिव्ह्यू दिस रिकमेंडेशन, हे जे शिफारसी आलेले आहेत त्या शिफारसींची पडताळणी ते एकदा करतात. अँड डिसाईड विच साईट विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आणि ते ठरवतात की यातील कोणती साईट्स म्हणजे कोणते स्थळं हे वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये ॲड केले पाहिजे. द फायनल स्टेप इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट इज डिटरमाइनिंग वेदर ऑर नॉट अ नॉमिनेटेड लिस्ट नॉमिनेटेड साईट मीट्स ॲट लिस्ट वन ऑफ 10 सिलेक्शन क्रायटेरिया. अँड द फायनल स्टेप, आणि फायनल स्टेप अशी असेल बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट, इज डिटरमाइनिंग म्हणजे ओळखणे वेदर ऑर नॉट अ नॉमिनेटेड साईट मीट ॲट लिस्ट वन ऑफ द 10 सिलेक्शन क्रायटेरिया. जी नॉमिनेटेड साईट आहे ती 10 पैकी एका क्रायटेरिया म्हणजे निकष, क्रायटेरिया म्हणजे निकष, तर 10 पैकी ॲटलिस्ट एका निकषात तरी बसली पाहिजे. म्हणजे जे स्थळ आहे किंवा जी साईट आहे ती 10 पैकी एका निकषामध्ये, एका क्रायटेरियामध्ये फिट झाली पाहिजे, तेव्हाच ती वर्ल्ड हेरिटेज साईटमधून संबोधल्या जाईल. इफ द साईट मीट्स दिस क्रायटेरिया इट कॅन देन बी इन्स्क्राइब ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आणि जर ही जी साईट आहे ती त्या क्रायटेरियामध्ये बसली, निकषामध्ये बसली, तर
इट कॅन देन बी इन्स्क्राइब्ड, त्याचा समावेश केला जातो ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये. वन्स अ साईट गोज थ्रू दिस प्रोसेस अँड इज चूजन, इट रिमेन द प्रॉपर्टी ऑफ द कंट्री ऑन दोज ऑन हूज टेरिटरी इट सिट्स. तर अशा प्रकारे एखादी साईट जेव्हा चूज केली जाते म्हणजे निवडल्या जाते, तेव्हा ती त्या कंट्रीची प्रॉपर्टी म्हणजे ज्या टेरिटरीमध्ये ज्या प्रदेशामध्ये ती स्थित आहे ती स्थळ आहे त्याची प्रॉपर्टी तर ती असतेच राहते. बट इट ऑल्सो बिकम्स कन्सिडर्ड विद इन द इंटरनॅशनल कम्युनिटी, पण त्यासोबतच ती इंटरनॅशनल कम्युनिटीचा सुद्धा एक महत्त्वाचा भाग बनते, एक सदस्य बनते. अशा प्रकारे त्या साईटवर फक्त त्या देशाचाच अधिकार राहत नाही तर इंटरनॅशनल कम्युनिटीचा अधिकारसुद्धा त्या देशावर त्या साईटवर होतो. अशा प्रकारे कुठल्याही साईटला जर वर्ल्ड हेरिटेज साईटच्या लिस्टमध्ये समाविष्ट व्हायचं असेल तर हे क्रायटेरिया हे निकष पूर्ण करावे लागतात. पुढे आहे बघा टाईप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट. मग कोणत्या कोणत्या प्रकारचे वर्ल्ड हेरिटेज साईट्स असतात? ॲज ऑफ 2009 देर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर लोकेटेड इन 148 कंट्रीज ऑन मॅप. सो 2009 जर आपण बघितलं लिस्ट बघितली तर जगातून पूर्ण वर्ल्डमधून 890 अशा वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत ज्या 148 कंट्रीजमध्ये सामावलेल्या आहेत. 689 ऑफ दीज साईट्स आर कल्चरल अँड इन्क्लूड प्लेसेस लाईक सिडनी ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया. त्यातील 689 ह्या अशा जागा आहेत ज्या कल्चरल आहेत म्हणजे ज्या सांस्कृतिक वारसास्थळं म्हणून आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियामधील जी ओपेरा हाऊस आहे त्याचासुद्धा समावेश आहे, अशा प्रकारची जागा त्यात येतात. अँड द हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएन्ना इन ऑस्ट्रिया, आणि ऑस्ट्रियामधील हिस्टॉरिक सेंटर आहे व्हिएन्नामधलं, तेसुद्धा अशा स्थळांमध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर 176 आर नॅचरल अँड फीचर सच लोकेशन ॲज द यू एस येलोस्टोन अँड ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क. त्यानंतर 176 म्हणजे 176 अशा साईट्स आहेत ज्या नॅचरल आहेत म्हणजे नैसर्गिकरित्या समृद्ध आहेत आणि फीचर सच लोकेशन ज्यामध्ये लोकेशन येतात यूएसमधील येलोस्टोन आणि ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क. त्यानंतर 25 ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट आर कन्सिडर्ड मिक्स. त्यानंतर 25 अशा आहेत ज्या मिक्स आहेत, दॅट इज नॅचरल अँड कल्चरल, दोन्ही साईट दोन्ही प्रकारे त्या महत्त्वाच्या आहेत नैसर्गिकरित्यासुद्धा आणि सांस्कृतिकरित्यासुद्धा. त्यामध्ये पेरूज माचू पिचू इज वन ऑफ दीज, पेरूमधील माचू पिचू त्यातील एक आहे. इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट विथ 44. इटलीमध्ये सगळ्यात जास्त वर्ल्ड हेरिटेज साईट, दॅट मीन्स 44 वर्ल्ड हेरिटेज साईट ह्या इटलीमध्ये आहेत आणि त्या सर्वात जास्त आहेत म्हणजे एका देशात असलेल्या सर्वात जास्त आहेत. इंडिया हॅज 36, भारतामध्ये सुद्धा 36 वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत ज्यामध्ये 28 कल्चरल आहेत, 7 नॅचरल आणि 1 मिक्स्ड आहे वर्ल्ड हेरिटेज साईट. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी हॅज डिवायडेड द वर्ल्ड कंट्रीज इन टू 5 जिओग्राफिक झोन्स विच इन्क्लूड्स. तर जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे तिने पूर्ण जगाला 5 भागांमध्ये 5 जिओग्राफिक झोन्स म्हणजे भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट आफ्रिका आहे, देन सेकंड अरब स्टेट, थर्ड एशियन पॅसिफिक इन्क्लूड ऑस्ट्रेलिया अँड ओसेनिया, देन फोर्थ आहे युरोप अँड नॉर्थ अमेरिका आणि फिफ्थ आहे लॅटिन अमेरिका अँड कॅरेबियन बीच किंवा कॅरेबियन. सो अशा प्रकारे 5 विभाग जे वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे तिने केलेले आहे. पुढे बघा वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर, म्हणजे आता आपण अशा वर्ल्ड हेरिटेज साईट बघू ज्या डेंजरमध्ये आहेत म्हणजे ज्यांना धोका आहे. लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिकल कल्चरल साईट अराउंड द वर्ल्ड, मेनी वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन डेंजर ऑफ बिंग डिस्ट्रॉइड ऑर लॉस्ट ड्यू टू वॉर, पोचिंग, नॅचरल डिझास्टर लाईक अर्थक्वेक्स, अनकंट्रोल अर्बनायझेशन, हॅवी टुरिस्ट ट्रॅफिक अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर लाईक एअर पोल्युशन अँड ॲसिड रेन. तर अशा बऱ्याच नॅचरल आणि हिस्टॉरिकल कल्चरल साईट जे आहेत म्हणजे नैसर्गिक किंवा ऐतिहासिक जे स्थळं आहेत त्याप्रमाणेच बरेच असे वर्ल्ड हेरिटेज साईटसुद्धा आहेत ज्या डेंजरमध्ये आहेत, ज्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, ज्यांना धोका आहे ड्यू टू वॉर म्हणजे युद्धामुळे असेल, पोचिंगमुळे असेल, नॅचरल डिझास्टर नैसर्गिक आपत्ती असेल, अर्थक्वेक म्हणजे भूकंप, अनकंट्रोल अर्बनायझेशन म्हणजे जागतिकीकरण ज्यामध्ये वाढती लोकसंख्यासुद्धा आहे, हेवी टुरिस्ट ट्रॅफिक म्हणजे खूप टुरिस्ट तिथे जात असतील आणि ती जागा खराब करत असतील, किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर ज्यामध्ये पर्यावरणाचाही संबंध असू शकतो जसं की एअर पोल्युशन आहे किंवा ॲसिड रेन आहे
तर ह्यामुळे सुद्धा वर्ल्ड हेरिटेजची साईट्स आहेत त्यांच्यावर त्यांचा त्यांच्यासाठी धोका निर्माण झालेला आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर इन डेंजर आणि इन्स्क्राइब्ड ऑन अ सेपरेट लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट इन डेंजर. अशा प्रकारे ज्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स या डेंजरमध्ये आहेत, ज्यांना धोका आहे, त्यांचा समावेश हा अशा लिस्टमध्ये, वेगळ्या लिस्टमध्ये केलेला आहे ज्यामध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट इन डेंजर, ज्यांना धोका आहे, अशी एक सेपरेट लिस्ट त्यांची बनवली गेली आहे. विच अलाउज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी टू ॲलोकेट रिसोर्सेस फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड टू दॅट साईट. आणि त्याच्यामुळे काय होते, त्यांचं वेगळी लिस्ट केल्यामुळे, की अशा साईट्सना अलोकेट म्हणजे रिसोर्सेस, म्हणजे त्यांना पैशाचा वाटप केला जाते, किंवा त्यांना ही जी आपली संघटना आहे वर्ल्ड हेरिटेज कमिटीची, त्याचा जो वर्ल्ड हेरिटेज फंड असतो त्यामधून त्यांना पैशाचा पुरवठा केला जातो, जेणेकरून त्यांचं जे आहे ते रक्षण झालं पाहिजे. इन ॲडिशन डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू प्लेस टू प्रोटेक्ट अँड ऑर रिसोर्स द साईट. त्यासोबतच वेगळे वेगळे प्लॅन्स केले जातात, म्हणजे वेगळ्या वेगळ्या योजना आखल्या जातात त्यांना प्रोटेक्ट करायसाठी आणि त्यांना रिस्टोअर करायसाठी, म्हणजे त्यांचं पुनर्निर्माण करायसाठी. इफ हाउएव्हर अ साईट लूजेस द कॅरेक्टरिस्टिक्स विच अलाउड फॉर इट टू बी ओरिजिनली इन्क्लूड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कॅन चूज टू डिलीट द साईट फ्रॉम द लिस्ट. आणि समजा असं काही झालं की एखादी जी साईट आहे, एखादं जे स्थळ लूज कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचं जे त्याचा जो लक्षणीय गुण होता किंवा एक वेगळेपणा होता ज्यामुळे ते वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समाविष्ट झालं होतं, तर तो त्याचा वेगळेपणा संपुष्टात आला किंवा संपला, तर द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कॅन चूज टू डिलीट द साईट फ्रॉम द लिस्ट. वर्ल्ड हेरिटेज कमिटी त्या साईटला, त्या स्थळाला जागतिक वारसा या स्थळांच्या यादीतून वगळू शकते किंवा बाहेरसुद्धा काढू शकते. टू लर्न मोर अबाउट वर्ल्ड हेरिटेज साईट्स, व्हिजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट ॲट WHC.UNESCO.ORG. आणि जर तुम्हाला वर्ल्ड हेरिटेज साईट्सबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही वर्ल्ड हेरिटेज सेंटरच्या WHC.UNESCO.ORG या साईटला भेट देऊन वर्ल्ड हेरिटेज साईट्सबद्दल अधिकची माहितीसुद्धा मिळवू शकता. तर असा हा लेसन होता वर्ल्ड हेरिटेज म्हणजे जागतिक वारसा आणि जागतिक वारसा स्थळांबद्दलच्या माहितीबद्दल. तर अशा प्रकारे आपला हा लेसन इथे संपलेला आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.